आजच्या आदर्श सरपंच पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, वस्त्रोद्योग मंत्री, आपले लाडके पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील उपस्थित आहेत. आणि दादांनी इथे आल्या आल्या लगेचच एक फार सुंदर सूचना केली, महिला सरपंचांना दीपप्रज्वलन करण्यासाठी सहभागी करून घ्या अशी. बाकी मंडळींनी थोडी गर्दी कमी करायची आहे, फोटो नीट घेता येईल. त्यांच्याबरोबर आपल्या जिल्हा परिषदेचे कार्यक्षम मुख्य कार्यकारी अधिकारी रमेशजी चव्हाण साहेब. कार्यकारी संपादक अविनाशजी भट यांनाही विनंती करतो. व्यवस्थापकीय संचालक श्रीयुत आनंद गांधी. मान्यवरांना व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची विनंती करतो. समोर जे लोक उभे आहेत त्यांनी तातडीने बसून घ्यायचं आहे. प्रभातच्या व्हॉलेंटियर्सनी मार्गदर्शन करा, खूप रेंगाळत उभे राहिलेली आहेत लोक. प्रभात वृत्तपत्र समूह आयोजित आदर्श सरपंच पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. पत्रमहर्षी वारा कोठारी यांनी 5 जानेवारी 1931 रोजी दादा प्रभातची स्थापना केली. 92 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आता शतकाकडे प्रभातची वाटचाल सुरू आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ज्या मोजक्या वृत्तपत्रांचं योगदान होतं त्यामध्ये प्रभातचं खूप मोठं योगदान होतं. आत्रेसाहेब असतील, कॉम्रेड डांगे असतील, प्रबोधनकार ठाकरे असतील, या सगळ्यांचे घणाघाती अग्रलेख प्राधान्यांनी छापण्याचं काम प्रभातनी पहिल्यापासून केलेलं आहे. आणि प्रभात हा पानापानात सत्यता असणारा पेपर, मुख्यत्वे करून राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा एक रेफरन्स बुक, अशी ऑथेंटिसिटी म्हणून प्रभातची समाजात मान्यता आहे. प्रभात पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड, नगर, सातारा अशा 5 आवृत्त्यांच्या माध्यमातून कार्यरत आहे. आरोग्यविषयक आरोग्य जागर नावाची पुरवणी सुरू करणारं पहिलं वृत्तपत्र म्हणजे दैनिक प्रभात. गेली 50 वर्ष 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासमाला सुरू करणारे प्रभात, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी तज्ज्ञ मंडळींची लेखमाला आणि प्राध्यापक सुहास जोगांसारख्या दिग्गज प्राध्यापकांची आणि महाराष्ट्रातल्या खेडेपाड्यातल्या दुर्गम भागातल्या वाडे वस्त्या पाड्यांपर्यंत त्यांची भेट, ही पण प्रभातचा एक सुंदर उपक्रम आहे. प्रभात गेली कित्येक वर्ष आनंद गांधी यांच्या कल्पकतेतून महाराष्ट्राच्या विविध भागातल्या कष्टकरी आईवडिलांची होतकरू मुलं उच्च शिक्षणासाठी दत्तक म्हणून घेत आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो यावर्षी तो आकडा 300 पेक्षा पुढं गेलेला आहे. या उच्च शिक्षित मुलांमधून आज समाजात अनेक डॉक्टर, CA, इंजिनियर, शास्त्रज्ञ हे निर्माण झालेले आहेत. कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आणि त्याचासुद्धा क्रायटेरिया की फार लाईमलाईटमध्ये न आलेल्या महिला, अशांचा सन्मान जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने केला जातो. बदलत्या तंत्रज्ञानाला आपलंसं करत प्रभात डिजिटल माध्यमामध्ये सुद्धा कार्यरत आहे. प्रभातचं फेसबुक पेज, यूट्यूब चॅनेल, इन्स्टा पेज, वेबसाईट या सगळ्याच्या माध्यमातून 50 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आज मितीला आहेत. प्रभातची एक फिलॉसॉफी सांगायची झाली तर अशा पद्धतीने बऱ्याच वेळेला अनेक वृत्तपत्र भरघोस प्रायोजक घेऊन अशा मुलांसाठी काम करत असतात, पण गांधीसाहेब आणि त्यांचे सहकारी या सर्व मुलांना शिष्यवृत्ती प्रदान करतात, ती स्वतःच्या खिशातनं पैसे खर्च करून. दत्ता हलसगीकरांनी म्हटलं होतं की ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आलेत त्यांनी 2 गाणी द्यावीत, आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे,
मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना थोडे उचलून घ्यावे, त्यांना थोडे उचलून घ्यावे, अशी प्रभातची विचारसरणी आहे. या समारंभासाठी उपस्थित मान्यवरांचा स्वागतपर सत्कार व्यवस्थापकीय संचालक श्रीयुत आनंद गांधी साहेबांनी करावा अशी विनंती आहे. सर्वप्रथम माननीय नामदार चंद्रकांतदादा पाटील, महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, वस्त्रोद्योग मंत्री, संसदीय कामकाज मंत्री, आपल्या पुण्याचे लाडके पालकमंत्री, केंद्रामध्ये कार्यरत असणारे अनेक मंत्री हे अभाविपच्या व्यासपीठावरून दादांचे शिष्य म्हणून आता पुढे कार्यरत आहेत. या समारंभाला उपस्थित असणारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेशजी चव्हाण यांचंही स्वागत आनंद गांधी साहेबांनी करावं अशी विनंती आहे. रमेशजी चव्हाण यांचं स्वागत गांधी साहेबांनी करावं अशी विनंती आहे. यानंतर या आजच्या आदर्श सरपंच पुरस्कार सोहळ्याच्या प्रायोजकांचा सत्कार माननीय नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी करावा अशी विनंती आहे. अक्कुदास ट्रेडिंगचे विलास कासुर्डे यांना मी आमंत्रित करतो. शेतीपूरक व्यवसायांमध्ये आघाडीवर असलेला व्यवसाय म्हणजे पशुपालन, आणि या पशुधनाला मिळणारं खाद्य हे सकस आणि दर्जेदार असायला हवं हे ओळखून अक्कुदास ट्रेडिंगच्या विलास कासुर्डे यांनी दूध कांडीचं उत्पादन केलेलं आहे. मी विलासजी पण इथे उपस्थित नाही आहेत. मुकुंद इंजिनियर्सचे नरेश मेघाणी उपस्थित असेल तर त्यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी यावं, जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करू. इंटरनेटचं प्राबल्य असलेल्या जगात आणि ऑटोमेशनच्या युगात शेतीसुद्धा आता हायटेक झाली आहे. विद्येच्या माहेरघरामध्ये शेतीच्या अवजार आणि उपकरणांसाठी 4 दशकाहून अधिक काळ कार्यरत असलेली मुकुंद इंजिनियर्स नरेशजी मेघाणी. यानंतर मी आमचे कार्यकारी संपादक अविनाशजी भट यांना प्रास्ताविक करायची विनंती करतो. माननीय चंद्रकांत दादा, आपले पुण्याचे लाडके पालकमंत्री, झडपीचे CEO माननीय चव्हाण साहेब, आमच्या दैनिक प्रभात समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आनंद गांधी साहेब, येथे उपस्थित सर्व सत्कार मूर्ती, आदर्श सरपंच, बंधू आणि भगिनींनो, दैनिक प्रभात सातत्याने समाजोपयोगी आणि समाजाच्या भल्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी होत राहिला आहे. बातमीदारी करताना ग्रामीण भागातले आमचे जे प्रतिनिधी असतील किंवा शहरातले प्रतिनिधी असतील किंवा आमची डिजिटलची टीम असेल, त्यांचे ग्रामीण भागात बरेच दौरे वगैरे झाले, त्यावेळेला एक गोष्ट लक्षात आली दादा, की काही गावांमध्ये खरंच खूप छान काम झालं आहे. म्हणजे आपण पूर्वी ऐकलं की पश्चिम महाराष्ट्रातल्या काही गावांचा विकास कसा झाला आहे, अण्णांच्या राळेगण सिद्धीबद्दल आपण ऐकलं, हिवरे बाजारबद्दल आपण ऐकलं होतं, पण आपल्या जवळच्या गावांमध्ये, पुणे जिल्ह्यातल्या गावांमध्ये उत्तमोत्तम काम अनेक सरपंच उपसरपंच मंडळी करत आहेत, त्यांचे साथीदार ग्रामपंचायत सदस्य त्यांना सहकार्य करतात आणि एक टीम म्हणून काम करत असतात, आणि हा विकास खरंच खूप चांगला होतो आहे. मग या लोकांच्या संदर्भात आम्ही काही लेखमाला सुरू केल्या, काही आर्टिकल्स पब्लिश केले, त्याच्यानंतर अनेक महाविद्यालयांमधले तिथले प्राध्यापक, काही डॉक्टर मंडळी, काही वकील मंडळी, काही बांधकाम व्यावसायिकसुद्धा आपल्याकडे लिहित होते, त्यांच्याशी संपर्क साधला, त्या लोकांशी बोलण्यातून जाणवलं की खरंच काही काही लोक खूप सुंदर काम करत आहे, पण त्यांचं काम हे फक्त त्यांच्यापुरतंच राहत आहे, ते सगळीकडे पोहोचणं आवश्यक आहे. त्याच्यातून आमच्या आदर्श सरपंच या पुरस्काराची संकल्पना जन्माला आली. आणि जसं मिलिंद कुलकर्णींनी सांगितलं की 1931 पासून, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांचं केसरी
आणि पुण्यात आपला पेपर होता. इतकी वर्ष झाली आता आपली शतकाकडे वाटचाल सुरू आहे, 92 वर्ष झाली आम्हाला. आणि ह्या काळामध्ये आम्ही सातत्याने लोकहिताचे मुद्दे घेऊन आणि लोकोपयोगी उपक्रम घेऊन वाटचाल करत राहिलो. 10वीच्या विद्यार्थ्यांचं तर प्रभातची सगळ्यांना माहिती आहेच, कारण ग्रामीण भागातच मगाशी आमचं चव्हाणसाहेबांशी बोलणं आलं तेव्हा मी सांगितलं की आरोग्य आणि शिक्षण ह्या दोन गोष्टींवर आम्ही सातत्याने फोकस ठेवला. शहरातल्या विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी मार्गदर्शन उपलब्ध असतं, तज्ज्ञ मंडळी असतात, त्यांची थोडी आर्थिक परिस्थिती पण असते, पण ग्रामीण भागातल्या मुलांना तुलनेने तेवढं मार्गदर्शन मिळत नाही किंवा त्यांना तेवढ्या संधी उपलब्ध नसतात. त्यामुळे मग आम्ही 10वी अभ्यासमाला हा उपक्रम खूप पूर्वी सुरू केला, साधारण आता त्याला 5 दशकं होत आली, आणि मुंबई पुण्यातले तज्ज्ञ शिक्षक आपण तिथे नेले, त्यांची व्याख्याने ठेवली, आणि 10वीच्या आधीच 8वी 9वीपासूनच मुलांचा पाया कसा तयार करून घेता येईल या दृष्टीने लक्ष आम्ही केंद्रित केलं. त्याच्यानंतर आपण विद्यार्थ्यांच्या करिअरकरता विशेष त्यांच्याकरता उपक्रम घेतले. प्राध्यापक विजय नवले सर आपल्याला कदाचित माहिती असतील, त्यांचेही आपण लेखमाला सुरू केल्या, त्यांचीही काही ठिकाणी व्याख्याने ठेवली, आणि वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. 1931 साली स्थापन झालेला प्रभात म्हणजे आमचे पत्रमहर्षी वारा कोठारी. वारा कोठारींबद्दल आपण सगळ्यांनी ऐकलं असेल, आज आपण सातत्याने ऐकतो की मुंबई महाराष्ट्रापासून तोडू दिली जाणार नाही, मुंबई महाराष्ट्रासोबतच राहील. त्या मुंबईकरता जे संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन झालं होतं, त्या आंदोलनात प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे, त्याच्यानंतर डांगे आणि गोरे ही मंडळी जी होती त्या मंडळीतच वारा कोठारी यांचं स्थान होतं. मुंबईत अत्रेंचा मराठा आणि पुण्यात कोठारींचा प्रभात यांची लेखणी चांगलीच त्यावेळेला तळपत होती. सातत्याने अग्रलेख कोठारी साहेबांनी लिहिले त्याच्यावर, आणि त्यांनी पूर्ण जनजागृती. आता आमच्याकडे काही वाचक येतात 1960-62 त्यावेळेचे, त्यांच्याकडे कटिंग असतात, त्यावेळेचे त्यांच्याकडे काही फोटो असतात, चित्रफिती असतात, त्याही दाखवतात. आणि कोठारी साहेबांच्या त्यांनी प्रभातला जी दिशा दिली तीच नंतरच्या काळात त्यांचे उत्तराधिकारी मग आमचे चंदूलालजी गांधी असतील, अशोकजी गांधी असतील, आता अशोक आनंदसाहेब आहेत आमचे. आनंदसाहेबांचं वैशिष्ट्य असं की 21व्या वर्षी त्यांच्यावर दैनिक प्रभातची जबाबदारी आली. मुळात ते सिव्हिल इंजिनियर, इंजिनिअरिंग त्यांचं पूर्ण झाल्यावर त्यांनी प्रभात आपल्या हाती घेतला आणि प्रभातला एका वेगळ्या उंचीवर त्यांनी नेऊन ठेवलं. वेगळी उंची कशी, तर बातमीदारी तर आम्ही सगळेच करतो, लोकहिताचे उपक्रमही राबवतो, पण प्रभातला एक निर्णायक दिशा दिली. आरोग्य आणि शिक्षण या दोन गोष्टींवर फोकस करण्याची संकल्पना साहेबांचीच, त्यातून मग जे विद्यार्थी ग्रामीण भागातून आले त्यांना परिस्थितीमुळे शिक्षण घेतात नाही, म्हणजे बुद्धिमत्ता आहे, गुणवत्ता आहे, फक्त संधी नाहीत, आर्थिक सुबत्ता नाही आहे, अशा विद्यार्थ्यांचं शैक्षणिक पालकत्व आम्ही घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीला 75, 100, 200, आता या वर्षी आमचे जवळपास 300 विद्यार्थी होत आहेत, आणि आम्ही साहेब स्वतः आणि आमच्या प्रभात परिवारातूनच या विद्यार्थ्यांना आपण शिक्षण देतो आहे. म्हणजे केवळ याच्या पैशाच्या अभावामुळे कोणी वंचित राहू नये हा त्यामागचा उद्देश होता, आणि त्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतो. म्हणजे उपक्रम म्हणून आम्ही करतच नाही, ज्या समाजातून आपण घेतो त्या समाजाला देण्याची ही जाण म्हणून हे सगळं आम्ही करत आलेलो आहोत. महिला दिनाच्या निमित्ताने आपण प्रसिद्धीपरांगमुख म्हणजे समाजाच्या हितासाठी काम करताय, पण उगत चमकोगिरी नको, अशा महिलांची निवड करून त्या महिलांना आपण बालगंधर्वला सन्मानित करतो, त्यांना पुरस्कार देतो. ग्रामीण भागातल्या सरपंचाचा पुरस्कार हा आपला पहिला सोहळा आहे, आणि मला निश्चितच खात्री आहे की येत्या काळात तुम्ही लोक असंच उत्तम काम कराल, तुमचे सहकारी काम करा. गडकरी साहेब जसं म्हणतात की मतभेद असले तरी चालतील, मनभेद असू नयेत, तसं ग्रामीण भागात मतभेद असू शकतात, पण
पण मनभेद न ठेवता सगळ्यांनी काम केलं तर प्रभात तुमच्या सोबत राहील, तुमच्या उत्तम उपक्रमांना प्रसिद्धी दिली जाईल आणि एक समर्थक म्हणून, पाठीराखा म्हणून, सहकारी म्हणून आम्ही सदैव तुमच्यासोबत राहू ही मी तुम्हाला ग्वाही देतो. धन्यवाद. विलास कासुर्डे उपस्थित झालेले आहेत असं आत्ताच आमच्या प्रतिनिधींकडनं समजलं. त्यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती यावं. हक्कुदास ट्रेडिंगचे दूधकांडी नावाचा एक सुंदर प्रॉडक्ट ज्यांनी मार्केटमध्ये आणलेलं आहे, आदरणीय नामदार चंद्रकांतदादा पाटील यांना विनंती करतो. यानंतर आपण आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान करणार आहोत. पहिले 15 पुरस्कार आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रदान करावेत, नंतरचे रमेशजी चव्हाण आणि नंतर आमचे अविनाशजी भट यांनी. आपल्याला या ठिकाणी व्यासपीठावर सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येईल. आपलं जे मानपत्र आहे ते आपल्याला आदरणीय दादांचं कार्यक्रमात किती लक्ष असतं बघा. रूपरेषेमध्ये जो मुद्दा आम्ही घेतला नाही तो त्यांच्या बहुश्रुततेमुळे इथे त्यांनी जागेवर सांगितला आणि त्यांनी सांगितलं या अंकाचं प्रकाशन आपण इथे करूयात. क्या बात आहे. मी दादांना विनंती करतो, त्यांनी आदर्श सरपंच सगळ्यांवरती जे लेख आहेत त्या अंकाचं प्रकाशन करावं. मी सर्वप्रथम आमंत्रित करतोय पारगाव शिंगवे तालुका आंबेगावचे सरपंच बबनराव ढोबळे यांना. त्याचप्रमाणे एक सूचना आहे की ज्यांचं नाव घेऊ त्यांनी स्टेजवर यायचं आहे आणि पुढे येऊन कोणीही मोबाईलमध्ये फोटो काढू नका, आपले फोटो आणि व्हिडिओ शूटिंग आपल्याला मिळेल. समाजातल्या गोरगरिबांची सेवा हीच ईश्वर सेवा मानून अनेक समाजाभिमुख काम करणारे बबनरावजी ढोबळे साहेब, एकीकडे वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावरती आणि दुसरीकडे समाजकारणाच्या माध्यमातून राजकारणामध्ये कार्यरत असणारे, 5 वर्षाच्या कारकिर्दीत गावचा चेहरा मोहरा त्यांनी बदलला सरपंच बबनरावजी ढोबळे. यानंतर मी आमंत्रित करतोय पुरंदर तालुक्यातल्या निरेचे उपसरपंच राजेश काकडे. पुरंदर तालुक्यातील मुख्य बाजारपेठ आणि सगळ्यात मोठी ग्रामपंचायत असलेली निरा ग्रामपंचायत 2009 पासून तिथले ज्येष्ठ नागरिक सगळ्या घटकांना एकत्र घेऊन जाणारा एका तरुणाच्या शोधात होते आणि 2010 साली हा शोध संपला. निरा विकास आघाडीला राजेश काकडे नावाचा एक उमदा तरुण भेटला, उपसरपंच राजेशजी काकडे. यानंतर माजी सरपंच रामभाऊ दाभाडे, तालुका हवेली वाघोली. वाघोली गावच्या सामाजिक, राजकीय आणि विकासाच्या घडामोडीत सदैव अग्रेसर असलेला नेता, सरपंच ते जिल्हा परिषद सदस्य पदापर्यंत मजल मारत वेगवेगळ्या कामातून आपला वेगळा ठसा उमटवणारे रामभाऊ दाभाडे. वाघोलीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचं रूपांतर ग्रामीण रुग्णालयात आणि पंचक्रोशीतील गावांसाठी ट्रॉमा केअर सेंटर त्यांनी मंजूर करून घेतलेलं आहे. रामभाऊंचं जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करू. यानंतर खरपुडी बुद्रुक तालुका खेडचे सरपंच जयसिंग भोगाडे यांना आमंत्रित करतो. खेड तालुक्यातल्या खरपुडी बुद्रुक गावचे सरपंच जयसिंग भोगाडे शांत, संयमी, मितभाषी, प्रसंगी आक्रमक, कणखर, कल्पक, चारित्र्यसंपन्न आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून सर्व दूर ख्यात आहेत. पारदर्शक कारभार, कर्तव्य दक्ष आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे स्वच्छ प्रतिमा, सरपंच जयसिंग भोगाडे साहेब. यानंतर तालुका हवेली इथल्या वाघोलीच्या माजी सरपंच जयश्री सातव पाटील यांना मी आमंत्रित करतो. कुटुंबाबरोबरच समाजाचा उत्कर्ष साधण्यासाठी समाजातल्या गोरगरीब लोकांना नेहमी मदतीचा हात पुढे करणाऱ्या, अविरतपणे सामाजिक कार्य करणाऱ्या माजी सरपंच जयश्री राजेंद्र सातव पाटील, जोरदार टाळ्यांनी त्यांचं अभिनंदन करू.
यानंतर म्हाळुंगे इंगळे तालुका खेडचे माजी सरपंच मंगल आदरणीय मंगलताई भोसले यांना आमंत्रित करतो. आपल्या गावासाठी काहीतरी भव्यदिव्य करावं, गावाचा विकास झाला तर राज्याचा आणि देशाचा विकास होईल. यातून गावाचा विकास करून गाव स्वयंपूर्ण बनवण्यासाठी विविध योजना राबवणाऱ्या आदरणीय मंगलताई भोसले यानंतर कुळेगावच्या मुळशी तालुक्यातल्या सरपंच मंदाताई मराठे यांना मी आमंत्रित करतो. कुळेगावच्या विकासात हातभार लावणारे माजी सरपंच कैलासवासी बबन लक्ष्मण मराठे यांचं दुर्दैवाने निधन झालं. निधन झाल्यानंतर ग्रामपंचायत सरपंचपद रिक्त होतं. लोकांच्या आग्रहाखातर मंदाताईंनी ही धुरा सांभाळली. गावातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी कायमच अग्रेसर असणाऱ्या सरपंच मंदाताई मराठे. यानंतर टाकळी हाजी तालुका शिरूरच्या सरपंच अरुणाताई घोडे यांना आमंत्रित करतो. राजकीय व्यक्तिरेखांचा अभ्यास करताना प्रामाणिक, शांत, संयमी, सुसंस्कृत, कल्याणकारी, सुशील आणि सृजनशील आणि सर्वसामान्यांच्या सेवेला सदैव तत्पर असणारं नेतृत्व म्हणजे टाकळी हाजीच्या सरपंच अरुणाताई घोडे. यानंतर वाघोलीचे माजी उपसरपंच संदीप सातव यांना मी आमंत्रित करतो. कोणत्याही पदावर असो किंवा नसो, अवतीभोवती असणारा लोकांचा वावर आणि तेवढ्याच तत्परतेने अखंडित सेवा करण्याचा आवाका याचं उत्तम उदाहरण म्हणजे संदीपजी सातव. संदीप सातव यांचं मनपूर्वक अभिनंदन. यानंतर शिरूर तालुक्यातल्या सविंदणे गावचे माजी सरपंच वसंत शेठ पडवळ यांना मी आमंत्रित करतो. वसंत शेठ पडवळ ड्रायव्हर ते प्रसिद्ध उद्योगपती, प्रगतिशील शेतकरी आणि मग गावचा आदर्श सरपंच हा संघर्षशील यशस्वी प्रवास पूर्ण केलेला आहे. जिद्द, चिकाटी, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि सकारात्मक दृष्टिकोनाच्या बळावर यश प्राप्त केलेलं आहे. मनपूर्वक अभिनंदन. यानंतर मी कोरेगाव भीमा तालुका शिरूरचे सरपंच विक्रम गव्हाणे यांना आमंत्रित करतो. देशाच्या इतिहासाचा साक्षीदार असणारं ऐतिहासिक गाव कोरेगाव भीमा, शेतकरी कुटुंबातील विक्रम गव्हाणे, विक्रमजी उपस्थित नाही आहेत पण त्यांना जोरदार डोळ्यांनी अभिनंदन करू. यानंतर निगोजे तालुका खेडचे माजी उपसरपंच आशिष येळवंडे यांना आमंत्रित करतो. राजकीय वारसा, आरक्षण, राजकारणातील वारसदार आशिषजी येळवंडे. यानंतर मोई गावचे खेड तालुक्यातले माजी उपसरपंच गोरख गवारी यांना मी सत्कार स्वीकारण्यासाठी आमंत्रित करतो. निष्काम ग्रामसेवा, संत तुकडोजी महाराजांनी म्हटलं होतं, खरे काम निष्काम ही ग्रामसेवा, झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा, हा विचारांचा वारसा जपणारे उपसरपंच गोरख गवारी. यानंतर भोर तालुक्यातल्या भाबवडी गावचे सरपंच अमर बुदगुडे निसर्गाच्या कुशीत वसलेल्या मांढरदेवीकडे जाताना लागणाऱ्या या गावाचे सरपंच या 2.5 वर्षाच्या काळात इतर सगळ्या सदस्यांना घेऊन विकासाचा एक मोठा टप्पा गाठलेला आहे. दौंड तालुक्यातल्या नांदगावच्या सरपंच स्वप्नालीताई शेलार यांना मी आमंत्रित करतो. चूल आणि मूल या चौकटीत बंदिस्त असलेल्या महिला आता राजकारण, समाजकारणात हिरिरीने भाग घेऊ लागलेल्या आहेत. शासनाच्या या धोरणानंतर महिला सबलीकरणाचा एक उत्तम आयाम समोर आलेला आहे. अशा अतिशय कॉन्फिडंटली काम करणाऱ्या स्वप्नालीताई शेलार, यानंतरचे 15 सत्कार CO साहेबांनी करावे अशी विनंती आहे. दौंड तालुक्यातल्या देलवडी गावच्या सरपंच नीलमताई काटे यांना आमंत्रित करतो. प्रतिजेजुरी असणाऱ्या देलवडी येथील विद्यमान सरपंच नीलमताई काटे यांची यशोगाथा कोणताही राजकीय वारसा नसताना यशाला गवसणी घातलेली आहे, त्यामुळे विशेषत्वाने कौतुक करायला पाहिजे. यानंतर शिरूर तालुक्यातल्या सणसवाडीच्या सरपंच सुवर्णाताई दरेकर यांना मी आमंत्रित करतो. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात
जन्मलेले रामदास नाना बबन दरेकर यांच्या धर्मपत्नी सुवर्णताई या गावच्या विद्यमान सरपंच म्हणून कार्यरत आहेत. उच्च विद्या विभूषित आणि पॉलिटिकल बॅकग्राऊंड नसताना अतिशय उत्तम काम सुवर्णताई आणि त्यांचे सर्व सहकारी करतायत. यानंतर आंबेगाव तालुक्यातल्या जवळे गावच्या सरपंच वृषालीताई शिंदे पाटील यांना मी आमंत्रित करतो. वृषाली शिंदे पाटील गोरगरीब कुटुंबाचे संसार उभे करून महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम तसंच गाव स्वयंपूर्ण करण्यासाठी गावात विकास कामाचा धडाका लावून चेहरामोहरा बदलायचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या वृषाली शिंदे पाटील यांचं जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करू. यानंतर दौंड तालुक्यातल्या पारगावच्या सरपंच जयश्री ताकवणे यांना मी आमंत्रित करतो. जयश्री ताकवणे यांना सामाजिक आणि राजकीय वारसा कुटुंबातूनच मिळालेला आहे. राजकारण आणि समाजकारणामध्ये इन्व्हॉल्व असणाऱ्या माहेरचं संस्कारक्षम कुटुंब आणि सासरी राजकीय सामाजिक पार्श्वभूमी त्यामुळे गावविकासाचा गाडा मोठ्या हिमतीने त्यांनी चालवलेला आहे. यानंतर भोर तालुक्यातल्या अंबाडे गावच्या माजी सरपंच कविताताई खोपडे यांना आमंत्रित करतो. महिलांना राजकारणात संधी दिल्यानंतर त्या विकासाचा आलेख कसा उंचावतात याचं उत्तम उदाहरण म्हणून अंबाडे गावाचं उदाहरण सांगता येईल. तरुण उच्च शिक्षित आणि समाजासाठी काम करण्याची इच्छाशक्ती याचं उदाहरण म्हणजे कविताताई खोपडे. पुरंदर तालुक्यातल्या जवळार्जुन गावचे सरपंच सोमनाथ कणसे यांना मी यानंतर आमंत्रित करतो. आपण पारदर्शक कारभार असे शब्द राजकीय मंडळींच्या तोंडी किंवा प्रशासनात ऐकत असतो. हा पारदर्शक कारभार म्हणजे नेमकं काय याचं उत्तम उदाहरण म्हणजे सरपंच सोमनाथ कणसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची कारकीर्द. यानंतर हवेली तालुक्यातल्या तरडे गावचे सरपंच मारुती वरकडे यांना मी आमंत्रित करतो. मल्हारगड डोंगराच्या कुशीत वसलेलं एखाद्या छोट्या गावाचा विकाससुद्धा किती चांगल्या पद्धतीने करता येतो हे मारुती वरकडे या तरुणांनी करून दाखवलेलं आहे. 2021 पासून कार्यरत आहेत. यानंतर मुळशी तालुक्यातल्या मारुंजी गावचे सरपंच ईश्वर बुचडे यांना मी आमंत्रित करतो. मारुंजी गावामध्ये नियोजनबद्ध विकास कामांच्या बरोबर लोककल्याणकारी योजना राबवून अल्पावधीतच आपल्या कार्याचा ठसा संपूर्ण मुळशी तालुक्यामध्ये त्यांनी उमटवलेला आहे. सरपंच ईश्वर बुचडे. हवेली तालुक्यातल्या पेठ गावचे सरपंच सूरज चौधरी यांना मी यानंतर आमंत्रित करतो. 2021 ला पंचवार्षिक निवडणूक झाली. यावेळी सर्वानुमते सूरज चौधरी यांची सरपंचपदी निवड झाली. गावच्या विकासासाठी सरपंच असतो फक्त मिरवण्यासाठी नसतो याचं उत्तम उदाहरण सूरज चौधरींनी घालून दिलेलं आहे. बारामती तालुक्यातल्या काळखैरेवाडीचे माजी सरपंच विशाल भोंडवे यांना मी यानंतर सत्कार स्वीकारण्यासाठी आमंत्रित करतो. बारामती तालुक्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठी असणारी ग्रामपंचायत म्हणजे काळखैरेवाडी. शेतकरी कुटुंबाची या पार्श्वभूमी असणाऱ्या विशाल भोंडवे यांनी सामाजिक भान जपत आपला व्यवसाय सुरू केला आणि आता एक सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून गावगाड्याची सूत्र सांभाळत आहेत. यानंतर आंबेगाव तालुक्यातल्या नागापूर गावचे सरपंच गणेशजी यादव यांना मी आमंत्रित करतो. आपण ज्या गावात जन्मलो त्या गावासाठी काहीतरी करावं. गावाचा विकास झाला तरच आपल्या राज्याचा विकास होईल हे अतिशय उत्तम अंडरस्टँडिंग घेऊन काम करणारे गणेशजी यादव. यानंतर मुळशी तालुक्यातील आय टी व्हिलेज माणगावच्या सरपंच अर्चना आढाव यांना आमंत्रित करतो. अर्चनाजी आढाव जिल्हा राज्य केंद्र स्तरावरील कोणता ना कोणता पुरस्कार प्रत्येक वर्षी पटकावणारी ही ग्रामपंचायत आहे. आय टी व्हिलेज म्हणून नावारूपाला आलेल्या माणगावच्या शिरपेचात मानाचे तुरे खोवणाऱ्या आदरणीय अर्चनाताई आढाव आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची खूप मनापासून अभिनंदन. बारामती तालुक्यातल्या नीरा वागच गावचे
माजी सरपंच अनिताताई देवकाते यांना मी नंतर आमंत्रित करतो. अनिताताई देवकाते, राजकारणातील मुरब्बी नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या बारामती तालुक्यातल्या नीरावागस गावाला मोठा राजकीय वारसा आहे. राजकीय आणि सामाजिक वाटचाल करत विकासाची गंगा अनिताताईंनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गावात आणलेली आहे. यानंतर शिरूर तालुक्यातल्या तळेगाव डमडरेच्या सरपंच अंकिताताई भुजबळ यांना मी आमंत्रित करतो. अंकिताताई भुजबळ, सर्वसामान्य कुटुंबात जन्म झालेला, 2014 भरत भुजबळ यांच्याशी विवाह झाल्यानंतर समाजकारणातनं राजकारणामध्ये प्रवेश केलेल्या अंकिताताई, सरपंच पदाची कारकीर्द अतिशय बहारदार, त्यांचंही खूप मनपूर्वक अभिनंदन. खेड तालुक्यातल्या वाशेरे गावचे सरपंच संभाजीराजे कुडेकर यांना आमंत्रित करतो. आमची शेती आमची माणसं आमचा व्यवसाय आमचे उत्पादन हा मूलमंत्र घेऊन वाशेरे गाव उद्योगनगरी करण्याचा लोकनियुक्त सरपंच संभाजीराजे कुडेकर यांचा प्रयत्न आहे. अतिशय नियोजनबद्धपूर्वक काम करतात. धर्मनाथ फार्माज प्रॉडक्टची स्थापना करून अनेकांना रोजगाराची संधी दिली आहे. दौंड तालुक्यातील राहू गावचे माजी उपसरपंच दत्तात्रय मामा टेळे यांना आमंत्रित करतो. दौंड तालुक्यातील राहू ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन अनेक वाड्यांना ग्रामपंचायतीचा दर्जा मिळाला, त्यावेळी टेळेवाडी ग्रामपंचायतीची निर्मिती झाली आणि टेळे कुटुंबियांना 3 पिढ्यांचा वारसा आहे. अतिशय उत्तम काम करणारे दत्तात्रय मामा टेळे. हवेली तालुक्यातील किरकटवाडीचे उपसरपंच हरेश मंडले यांना मी आमंत्रित करतो. पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या नव्या गावांपैकी एक गाव म्हणजे किरकटवाडी. शहरालगत सिंहगड रस्त्यावरील एक टुमदार गाव म्हणून या गावाची ओळख आहे. गावापासून ते शहराचं उपनगर होण्याच्या स्थित्यंतराचे साक्षीदार आहेत हरेश मंडले. यानंतर शिरूर तालुक्यातल्या अण्णापूर गावचे सरपंच किरण झंझाड यांना आमंत्रित करतो. शिरूर तालुक्यातील या गावचे विद्यमान सरपंच किरण झंझाड साहेब 10 वर्षात गावाचा विकास साधत उत्कर्ष केलेला आहे. वयाच्या 23व्या वर्षी उपसरपंच पदाची संधी मिळाल्यानंतर त्यांनी विकासाचा ध्यास घेतला आणि एक आदर्श सरपंच अशी प्रतिमा निर्माण केली. यानंतर शिरूर तालुक्यातल्या विठ्ठलवाडीचे माजी उपसरपंच जयेश शिंदे यांना मी आमंत्रित करतो. प्रति पंढरपूर नगरी असलेल्या या शिरूर तालुक्याच्या श्री क्षेत्र विठ्ठलवाडीत एका साधारण कुटुंबात त्यांचा जन्म झाला. जयेश शिंदे नाही आहेत. यानंतर हवेली तालुक्यातल्या फुलगावचे माजी उपसरपंच राहुल वागसकर यांना मी आमंत्रित करतो. जलयुक्त आणि हरित शेती करून हवेली तालुक्यातील फुलगावचा विकास साध्य करणारे राहुल नंदाराम वागसकर हे माजी उपसरपंच यांनी लोकनियुक्त सरपंच आणि सहकाऱ्यांच्या मदतीने आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवलेली आहे. ग्रामविकासाचे शिल्पकार म्हणून फुलगावामध्ये त्यांची एक वेगळी ओळख आहे. यानंतरचे 4 सत्कार आमचे कार्यकारी संपादक अविनाशजी भट यांनी करावे अशी विनंती आहे. जयेश शिंदे आलेले आहेत, त्यांना मी सत्कार स्वीकारण्यासाठी आमंत्रित करतो. एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झालेले जयेश शिंदे भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष आहेत. मुख्यमंत्री सहायता निधीतून अनेक गरीब रुग्णांना मदत करण्यासाठी सुविख्यात असणारे जयेशजी शिंदे, मनपूर्वक त्यांचं स्वागत. यानंतरचे सत्कार अविनाशजी भट सरांनी करावे अशी विनंती आहे. दौंड तालुक्यातल्या नांदगावचे उपसरपंच संदीप खळदकर यांना मी आमंत्रित करतो. संदीपजी खळदकर, 3 पिढ्यांचा राजकीय सामाजिक वारसा लाभलेले खळदकर कुटुंब आहे. घरातच राजकारणाचं बाळकडू त्यांना मिळालंय, एक दिशा मिळाली आहे. सामाजिक काम करत त्यांनी एक आदर्श निर्माण केलाय. उपसरपंच संदीप खळदकर.
यानंतर भोर तालुक्यातल्या गवडी गावचे सरपंच काशीनाथ साळुंखे यांना मी आमंत्रित करतो. निसर्गसंपन्न असलेल्या वाड्यावस्त्यांचा विकास करताना तिथल्या पर्यावरणाला धोका न पोचवताना विकास केला पाहिजे हे सूत्र या ग्रामपंचायतीने प्रामुख्याने राबवलेलं आहे. या गवडी गावचं एक उमदं नेतृत्व म्हणून गावात त्यांची ओळख आहे, सरपंच काशीनाथ साळुंखे. यानंतर जुन्नर तालुक्यातल्या डुंबरवाडीचे माजी लोकनियुक्त सरपंच तानाजी मामा डुंबरे यांना मी आमंत्रित करतो. विकासाचा ध्यास घेतलेली एक प्रामाणिक कार्यकर्त्याची एक मूर्ती कशी असते याचं उत्तम उदाहरण म्हणजे तानाजी मामा डुंबरे. यानंतर मी पुरंदर तालुक्यातल्या बेलसर गावचे उपसरपंच धीरज जगताप यांना आमंत्रित करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली लढाई ज्या पावनभूमीत झाली, इतिहासाचे साक्षीदार असणारे बेलसर गाव, प्रगतिशील आणि ऐतिहासिक वारसा असलेलं गाव, राजकारणाचा गाढा अभ्यास असणारे क्रियाशील कृतिशील अभ्यासू आणि अनुभवी युवा नेतृत्व धीरजजी जगताप. विक्रमजी गव्हाणे मगाशी मी नाव घेतलं त्यावेळेला नव्हते, आता उपस्थित झाले तसं सांगितलं, त्यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी यावं. शिरूर तालुक्यातल्या कोरेगाव भीमाचे सरपंच विक्रम कचरुदास गव्हाणे. सर्व मान्यवरांचे या सर्व मान्यवरांचे खूप मनापासून धन्यवाद. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेशजी चव्हाण यांचं मनोगत आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी प्रायोजकांच्या वतीने विलास कासुर्डे दोन शब्द बोलायची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे, त्यांना मी आमंत्रित करतो. सर्वप्रथम सर्व ग्रामपंचायत माननीय सरपंच बंधू भगिनींचं अकोदा स्टेडिंग दूधकांडी या वतीनं आणि प्रभात वृत्तपत्र समूह यांच्या वतीनं पुन्हा एकदा सर्वांचं मी अभिनंदन करतो. आपल्याकडं टाळ्या अशा वाजतच नाही आहेत, मी मगासपासून बघतो आहे. माझ्याबरोबर फक्त एक विनंती आहे सर्वांना, जर माझ्याबरोबर टाळ्या वाजवू शकलात मी सांगतो तशा, तर त्यातून आपलं एकीचं महत्त्व काय ते कळेल. मी जास्त वेळ घेणार नाही आहे, फक्त सर्वांनी प्लीज हात वर केलं तर बरं होईल. एक एक बोटाने हाताला सुरुवात करा, असे वाजवायला बघू वाजतात का. दुसरं बोट, तिसरं बोट, चौथं बोट, धन्यवाद धन्यवाद. याचा अर्थ सांगायचं कारण असं आहे की इतकं मोठं कौतुकाचं काम या ठिकाणी झालं आहे, सर्वांना पुरस्कार दिले गेले, परंतु म्हणावं तसं टाळ्यांचा गडगडाट हॉलमध्ये दिसलाच नाही आहे. दादा एवढे वेळ काढून आपल्यासाठी इथपर्यंत आलेले आहेत, राजकीय त्यांची जी कारकीर्द आहे या कारकिर्दीतून वेळ काढून यायचं आणि तुमचं कौतुक बघायचं, मग टाळ्या कशा झाल्या पाहिजे होत्या. असो, कोरोनाच्या काळामध्ये पूर्ण जगभर आपल्या भारत देशाची संस्कृती संस्कार जगाला समजले ते बघा कसे. पूर्वी लोक पाश्चात्य कंट्रीमध्ये लोक एकमेकांना भेटण्यासाठी गळाभेट करतात, आपल्याकडे मात्र नमस्कार गाठला जातो. याच पद्धतीनं सर्व ठिकाणी जगभर किंवा आपल्या देशामध्ये सुद्धा मानवांसाठी बरीच लोक काम करत आहेत, मानवांच्या शरीरासाठी आरोग्यासाठी, परंतु मुक्या जनावरांसाठी कोणीच काम करत नव्हतं. आणि आम्ही हाच नेमका मुद्दा हेरून आयुर्वेदिक चूर्ण जे 20 आयुर्वेदिक घटकांपासून बनवलं आहे, ज्याच्या माध्यमातून
दूध वाढवणं, फॅट वाढवणं, एसएनएम वाढवणं आणि जनावरांचं आरोग्य चांगलं ठेवणं यासाठी आम्ही ते दूधकांडी नावाचं चूर्ण बनवलं आहे आणि ते आम्ही शेतकरी बांधवांपर्यंत आता बऱ्याच ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं पोहोचवत आहोत. दादा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं शेतकरी लोक ह्याचा वापर करत आहेत. याच्यामध्ये तीन गोष्टी एकाच वेळी साधल्या जात आहेत. पहिली गोष्ट, आम्ही शेतकरी बांधवांना पशुधन हा त्यांचा एक जोडधंदा आहे, कारण निसर्गाचा उपवास असा कधी होईल काही सांगता येत नाही आणि शेतीचं जे आपण काही पीक घेतो ते कधी त्याचं वाट लागून जाईल काही समजत नाही. मग पशुधनाच्या माध्यमातून त्यांना एक आर्थिक हातभार लागावा म्हणून, आणि तो हातभार लागताना जर त्यांना खात्रीचं उत्पन्न त्यातून जर मिळालं तर खूपच चांगलं होईल. या उद्दिष्टानं ही दूधकांडी चूर्ण बनवताना आम्ही हा विषय घेतला की त्यांचं आर्थिक नुकसान नाही झालं पाहिजे, किंवा त्यांना एक रुपयासुद्धा एक्स्ट्रा न जाता त्यांना हे दूधकांडी चूर्ण त्यांच्या जनावराला कसं वापरता येईल याच्यावरती सर्वे करून त्यांचा जो आता खाद्याचा खर्च आहे तो कमी करून त्या होणाऱ्या खर्चामधून साधारण त्यांचा महिन्याला 1.5 ते 2000 रुपये एक्स्ट्रा जो खर्च होतो तो खर्च कमी करून त्याच खर्चाच्या अर्ध्या पैशामध्ये दूधकांडी चूर्ण त्यांच्या जनावरांना मिळतं आणि त्याच्या बदल्यामध्ये महिन्याला एका जनावराचं कमीत कमी 50 लिटरपासून 150 लिटरपर्यंत दूध वाढवते. आणि हेच होत असताना फॅट 3.5 पासून पुढे 5 पर्यंत 6 पर्यंतसुद्धा फॅट वाढते. त्याच्याचबरोबर SNFसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं वाढतो आहे आणि ज्या शासनानं नियम जे आता घालून दिलेत की 35 रुपये किंवा 34 रुपये रेट हवा असेल तर तुमचा 3.5 फॅट आणि 8.5 SNF जो बसला पाहिजे तो आपल्या दूधकांडी चूर्णामुळे फक्त 8 दिवसामध्येच बसतो आहे. आणि आम्ही गॅरंटी देतो लोकांना, जर तुम्हाला रिझल्ट नाही आला तर तुमचे घेतलेले पैसे आम्ही परत करू. तर या अनुषंगानं एका शेतकऱ्याचे एका जनावरामागे, एक गाई किंवा एक म्हैस असेल त्या म्हैसेमागे गाईमागे वर्षभरामध्ये साधारण त्या बचत केल्यानंतर आणि त्याच्या आरोग्याचा विचार केल्यानंतर आणि दुधाचं मिळणारं उत्पन्न अशी तिहेरी सांगड जर घातली तर कमीत कमी 40 ते 50 हजार रुपयाचं वेगळं उत्पन्न त्या जनावराच्या माध्यमातून त्या शेतकरी बांधवाला मिळतं आहे आणि जनावरांचं आरोग्य मात्र खूप ठणठणीमध्ये राहते. त्याचा भाकडकाळ कमी होतं आणि त्याचं व्यताचं प्रमाण पुढे 1-2 व्यतं जास्त मिळत आहेत. तर अशा पद्धतीचं दूधकांडी चूर्ण आहे. माझी सर्व सरपंच बांधवांना भगिनींना विनंती आहे, आम्ही सर्व ग्रामपंचायतींना पत्र सर्क्युलेट करतो आहे ग्रामसभा घेण्यासाठी. प्रत्येक गावामध्ये आम्ही 4-4 सॅम्पल फ्री वाटतो आहे. पहिला अनुभव घ्या, 8 दिवसामध्ये दूध जर वाढलं तर ग्रामसभा गावामध्ये आम्हाला घेण्याला परवानगी द्यावी आपण. आणि त्या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांना आयुर्वेदाचं महत्त्व काय आहे, दूधकांडी का घेतली पाहिजे, तुमचं जनावर कसं चांगलं राहील, तुमचं आर्थिक उत्पन्न कसं वाढेल याच्यावरती आम्ही त्यांना मार्गदर्शन करू. या अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. प्रभात वृत्त समूहानं आम्हाला या कार्यक्रमामध्ये हजर राहण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्व समूहाचं अकोदा स्टेडियमच्या वतीनं मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द थांबून इथेच थांबतो. जय हिंद. विलासजी, मनपूर्वक धन्यवाद. या कार्यक्रमाला व्यासपीठावर आणि समोरसुद्धा अनेक मान्यवर आहेत. आमचे मित्र भाजपाचे प्रवक्ते, एकेकाळचे पतित पावनचे खंदे कार्यकर्ते ज्यांना लाडानी सँडी असं नाव होतं, ते संदीप खर्डेकर उपस्थित आहेत. दादा, मनपूर्वक स्वागत. मी यानंतर जिल्हा परिषदेचे CEO रमेश चव्हाण साहेबांना मनोगत व्यक्त करायची विनंती करतो. प्रभातच्या या आदर्श सरपंच गौरव पुरस्कारासाठी या कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदार श्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्री उच्च तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्य आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रभातचे आनंद गांधी सर, अविनाशजी भट सर, आपण सर्व सरपंच आणि विशेषतः महिला सरपंच की ज्यांनी आपलं घरदार सांभाळून हा पुरस्कार मिळवला आणि गावासाठी वेळ दिला त्यांचं विशेष कौतुक मी या ठिकाणी करतो. आणि दुसरं आणि आपल्या सर्वांनाही आपण एकट्याने काम केलेलं नाही हे मला माहिती आहे की आपल्याबरोबर आपली सदस्यांची बॉडी असेल, कर्मचारी असतील आणि विशेष म्हणजे आपल्याला आपल्या घरातून मिळणारा पाठिंबा की तुमच्या घरचे पाठीमागं घरातलं काम पाहत असतील किंवा आले गेलेल्यांचं पाहत असतील त्यामुळे तुम्ही लोक हे वेळ काढू शकला, गावासाठी वेळ देऊ शकला. तर अशा सर्वांचंही या ठिकाणी कौतुक करणं आवश्यक आहे. या निमित्ताने मी आपल्याला एक 2 गोष्टी सांगतो की कशावर आपल्याला कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. मगाशी आमची आनंद गांधी आणि प्रभातच्या यांच्या टीमबरोबर चर्चा झाली की आरोग्य आणि शिक्षण हे 2 सध्या समाजामध्ये सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर गावामध्ये आरोग्य म्हणजे काय, आरोग्याचे आपण वैयक्तिक काळजी करतो, शासनाच्या स्कीम आहेत, फक्त आपल्याला जाणवतं की आता ठिकठिकाणी कचरा आणि प्लास्टिक
हे फार समीकरण वाढायला लागलेलं आहे, याच्याकडं आपण फार लक्ष देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. गावातलं प्लास्टिक कसं कमी करता येईल, वापर कमी कसा करता येईल, आणि वापर झाला तर त्याचं एकत्रीकरण, त्याचं वेगळ्या रूपात त्याची साठवणूक करणं आणि त्याचं रिसायकलला कसं पाठवता येईल याचा विचार आपण करावा असे मला या निमित्ताने आवाहन करतो. कारण काय झाले, आपण आता सगळ्या पुणे जिल्ह्यात या सिटी एरियाच्या बाहेर पडलं की प्रत्येक ठिकाणी प्लास्टिकच्या कचऱ्याच्या पिशव्या पडलेल्या दिसतात. कुठं झाडात पडल्या थोडी मोकळी जागा दिसली की लोक ट्यूबवेल वगैरे टाकून देतात. थोडं आपल्याला याची जाणीव जागृती केली पाहिजे. याच्यासाठी आम्ही आता काय शाळांमधून सुद्धा उपक्रम सुरू करतो आहे की कचऱ्याचं वर्गीकरण म्हणजे काय, पर्यावरणाला प्लास्टिकपासून काय हानी आहे, हे शाळेमधून सुरू करतो आहे जेणेकरून मुलांच्या मार्फत घराघरामध्ये हा मेसेज जाईल असं आम्ही आता सुरू करायचं ठरवलेलं आहे. तर त्यासाठी आपली पण आम्हाला साथ आवश्यक आहे. दुसरा ह्या शिक्षणामध्ये, शिक्षणामध्ये सुद्धा आपल्याला आपल्या शाळेमध्ये शिक्षण समिती आहेत. या शिक्षण समितीच्या माध्यमातून वेगळे वेगळे शैक्षणिक उपक्रम काय राबवायचे असेल तर आपण त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग घ्या, किंवा आपली काय मतं असेल तर सोमवार, किंवा जिल्हा परिषदेकडून काय अपेक्षा असतील, काय उपक्रम असेल तर माझ्यापर्यंत किंवा आपले पालकमंत्री आहेत त्यांच्यापर्यंत आणलं तरी आपण जिल्हाभर असे चांगले उपक्रम आपल्याला राबवतील. तर या निमित्ताने मी आपल्या सर्वांना हे दोन गोष्टी सांगू शकतो जेणेकरून आपण जे काम करत आहात ते आपल्या गावामध्ये राहील, गावाच्या आजूबाजूला पसरेल आणि प्रत्येकाला वाटतं की आपलं काम चांगलं दिसलं पाहिजे. आपण सरपंच आहोत, प्रत्येक इच्छेचे असतं की सरपंच झाल्यावर आपल्याला पुढं पंचायत समिती जायचं आहे, नगरसेवक व्हायचं आहे किंवा अजून पुढं जायचं आहे. तर हे काम चांगलं होण्यासाठी आपण तर चांगलं काम करत, आजूबाजूच्या लोकांना आपल्या मित्रांनाही बरोबर घेऊन त्यांचंही गाव कसं सुधराल याच्यासाठी प्रयत्न करावेत असे मी या निमित्ताने आवाहन करतो. आणि या निमित्ताने मला या मंचावर बोलवलं आणि प्रभातच्या टीमनी हे सगळा एवढा चांगला कार्यक्रम आयोजित केला, आपल्यापर्यंत पोहोचण्याची संधी दिली, याबद्दल मी प्रभातचे आभार मानतो. धन्यवाद. यानंतर पुणे जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री माननीय आमदार चंद्रकांतदादा पाटील ते 4-4, 5-5 खात्यांचा कार्यभार इतक्या सहजतेने सांभाळतात आणि बारीकमधल्या बारीक गोष्टींकडे लक्ष असतं, मायन्यूट डिटेलिंग ज्याला आपण म्हणतो. कारण अभाविपच्या व्यासपीठावरून घडलेला एक कार्यकर्ता भारतीय जनता पक्षाच्या राज्याचं कशा पद्धतीने नियोजन करतो, पक्ष संघटनेमध्ये दोन प्रकारच्या जबाबदाऱ्या असतात, ऑर्गनायझेशनल आणि मुमेंटल, या दोन्ही जबाबदाऱ्यांना जोडणारा सेतू म्हणजे आपले लाडके पालकमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील आहेत. ते संसदीय कामकाज मंत्री आहेत, वस्त्रोद्योग मंत्री आहेत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आहेत. मी दादांना या ठिकाणी मार्गदर्शन करायची विनंती करतो. ब्याण्णव वर्षाची परंपरा असणारा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ज्यांचं मोठं योगदान राहिलं आहे आणि आताही ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात आपल्या टर्म्सवर चालणारा, म्हणजे मार्केट आम्हाला मॉनिटर करणार नाही, आम्हाला जे हवं ते आम्ही छापू, मग आमचा खप कमी झाला तरी चालेल, आम्हाला जाहिराती कमी मिळाली तरी चालतील, पण आम्ही आमच्या परीने वर्तमानपत्र चालवणार असं स्वतःची तत्त्व न सोडता काम करणारं प्रभात दैनिक याच्या वतीने हा एक अतिशय वेगळा, कारण म्हणजे दैनिकाचं काम काय तर बातम्या छापणं, जास्तीत जास्त चांगलं काम करणाऱ्यांच्याबद्दल काही छापणं, पण आपण पुढाकार घेऊन पुरस्कार देणं, उत्तम सरपंच पुरस्कार हे खूप विशेष आहे. त्या आदर्श सरपंच पुरस्कार प्रदानाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर नव्याने आपल्या जिल्हा परिषदेला CEO आलेले आहेत, श्री रमेश चव्हाण, तरुण आहेत, पहिला जिल्हा त्यांना मिळाला आहे, त्यामुळे खूप उत्साहाने काम करतील. नंतर माणसं थकतात, तेच करून कंटाळतात, तर पहिला जिल्हा असल्यामुळे उत्तम काम करतील, त्यामुळे पुणे जिल्ह्याला लाभ होईल असे रमेशजी चव्हाण. दैनिक प्रभातचे MD ज्यांच्या कुटुंबाची खूप मोठी परंपरा आहे असे आनंदजी गांधी, दैनिक प्रभातचे कार्यकारी संपादक अविनाशजी भट, व्यासपीठाच्या समोर अनेक मान्यवर उपस्थित आहेत असे सर्व मान्यवर, आणि ज्यांना आदर्श सरपंच पुरस्कार मिळाला असे सर्व सरपंच बंधू भगिनी आणि त्यांच्याबरोबर आलेली सगळी ग्रामस्थ नागरिक बंधू भगिनी.
खरं म्हणजे 3 आठवड्याचं विधानसभा अधिवेशन झालं, ज्याच्यामध्ये संसदीय कामकाज मंत्री या नात्याने सकाळी 9 ते रात्री 11 असं काम असतं, त्यामुळे खूप पुण्यातले कामं कार्यक्रम साचले असताना एखादा कार्यक्रम घेताना मला विचारपूर्वकच करावं लागत होतं, कारण पेंडिंग विषय खूप आहेत. त्यातच मग 1 तारखेला मोदीजी पुण्यात आले, त्यातच 6 तारखेला अमितभाई पुण्यामध्ये आले, त्यातच उद्या नितीनजी गडकरी पुण्यात आहेत. हा जो हायवेला आपला चांदणी चौक पूर्ण झाला 6 लेन, की ज्यामुळे पूर्ण वाहतूक कोंडी संपणार आहे, गेम चेंजर प्रोजेक्ट आहे, त्याचं लोकार्पण करायला उद्या नितीनजी गडकरी यायचे आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम स्वीकारताना मी थोडासा वेळ घेतला, पण संदीप खर्डेकरांनी त्या कार्यक्रमाचं स्वरूप मला समजावून सांगितलं आणि गावामध्ये अतिशय चांगलं काम ज्यांनी केलं, आदर्श काम ज्यांनी केलं, ज्या कामाचा त्यांना मानसिक आनंद मिळाला, लोकांना आनंद मिळाला, अशांचे सन्मान आहे असं म्हटल्यानंतर मी तातडीने हो म्हटलं. हो म्हणण्याचं एक कारण असं की आजही ज्या छोट्या गावामध्ये मी राहतो, अनेकांचा राजकीय परिचय असा असतो की माझं मूळ गाव XYZ, तर माझा राजकीय परिचय नाही, तर आजही निम्मं गाव हे माझं नातेवाईक आहे, आजही साधारणतः 15 दिवसांनी 3 आठवडे मी गावी जातो. असं जे माझं गाव आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गारगुटी तालुक्यामध्ये खानापूर, ज्या गावची लोकसंख्या फक्त 2200 आहे, आयुष्यामध्ये 80 ते 95 अशी 15 वर्ष मी संघटनेसाठी घर सोडलं होतं. ती संघटनेची परंपरा आहे की संघटना वाढवायची असेल तर काही जणांनी 2 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष संघटनेसाठी विनावेतन घर सोडायचं. ती संन्यासी परंपरा आहे, म्हणजे भगवा परिधान न केलेला संन्यासी अशी त्याची व्याख्या असते, की ज्याच्यामध्ये भगवानही परिधान करायचं पण संन्यासाचे सगळे नियम असतात. घर सोडायचं, लग्न करायचं नाही, संसार करायचा नाही, संघटना सांगेल त्या जिल्ह्यात राहायचं, हॉटेलमध्ये जेवायचं नाही, कार्यकर्त्याच्या घरी जेवायचं. असं मी 15 वर्ष त्या परंपरेमध्ये होतो आणि त्यामुळेच 1 जिल्हा 3 जिल्हे 1 राज्य 3 राज्य असं करत शेवटी मी ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी अखिल भारतीय सरचिटणीस झालो. पण ते झाल्यानंतर मात्र माझ्या डोक्यात असं सुरू झालं की आपण आपल्या मूळ गावी गेलं पाहिजे. माझे वडील वयाच्या 10व्या वर्षी आपल्या गावात असणाऱ्या 2.5 एकर कोरडवाहू जमिनीमध्ये आपण आपला संसार करू शकणार नाही, वयाच्या 10व्या वर्षी आईवडिलांना सांगता पळून मुंबईला गेले आणि मुंबईमध्ये मिल कामगार झाले. आणि त्यामुळे माझं जन्म, माझी शाळा, माझं कॉलेज, माझं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संपर्कात येणं, 15 वर्ष घर सोडणं, हे सगळं मुंबईतून झालं. पण आईवडिलांचा दंड कसा होता की दरवर्षी परीक्षेचा शेवटचा पेपर झाला की आमचं मुंबई पाडगाव बसचं रिझर्वेशन असायचं, गावाकडेच जायला पाहिजे. ते शाळा सुरू होण्याच्या आदल्या दिवशी परत जायचं, 2 महिने गावाकडे राहायचं. आणि गावाशी एक खूप नातं निर्माण झालं आणि त्यामुळे अखिल भारतीय सरचिटणीस, म्हणजे देशाच्या एकही जिल्हा असा असू शकत नाही की मी जिथे एकदा गेलो नाही, असं असतानाही मला ज्यावेळेला मी ठरवलं की आता ह्या संन्यासी परंपरेतून बाहेर येऊन आपण आपलं व्यक्तिगत जीवन जगलं पाहिजे, त्यावेळेला मी निर्णय केला की मुंबईत नाही राहायचं. एक तर मुंबईत घरी आमचं कामगार वस्तीमध्ये होतं, वडील कामगार, नंतर आई कामगार, पण आपण आपल्या मूळ गावी गेलं पाहिजे. आणि मग मी माझ्या गावी 2 वर्ष, म्हणजे एका बाजूने अखिल भारतीय सरचिटणीस आणि 2 वर्ष 2200 लोकसंख्येच्या गावामध्ये सगळ्या प्रकारची आकर्षणं दुर्गुण राहिलं. म्हटलं 2 साल म्हणजे या असे किसीने हिलाणार नाही. त्याचवेळेला 95व्यानं महाराष्ट्र सरकार आलं, अनेकांचे प्रमोदजी माझे मित्र होते, गोपीनाथराव मुंडे माझे मित्र होते, आणि सगळ्यांचा आग्रह कुठे जाऊन राहिला, कारण आमच्या गावाला त्यावेळेला टेलिफोन पण लागायचा नाही, फोन लावायचा असेल तर 4 वेळा कट होणार. म्हटलं मला माझ्या गावात राहायचं आणि ते गावात राहून खूप कामं मी केली आणि त्यामुळे गावामध्ये राहण्याचा आनंद, गावातल्या विकासाचा आनंद हा मी अनुभवला आणि तो आजही अनुभवत असतो. आणि म्हणूनच ज्यावेळेला वेगवेगळ्या छोट्या गावांमध्ये, गावांची लोकसंख्या काही त्यांची 11,000 असेल, काही 20,000 असेल, काहींची 2200 असेल, 1100 असेल, पण गावामध्ये ज्यांनी चांगली कामं केली त्यांचा सत्कार करायला आपण जायला पाहिजे असं मी ठरवलं. आणि मी लगेचच संदीपच्या माध्यमातून गांधीजींना कळवलं की बा मी नक्की कार्यक्रमाला येतो. आणि त्यामुळे मी सुरुवातीला आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून अभिनंदन करेन, कारण शहरं वाढू दे ती एखाद्या वेळेस आवश्यकता पण आहे, परंतु गावं संपल्याने संस्कृती संपेल. आता काही गावं आली मा पुरस्कार स्वीकारायला, त्यांना मी असं म्हटलं की अरे बाबा तुम्ही आता महानगरपालिकेत आलात, पण तुम्हाला असं जाणवत असेल की आपलं आपलं गाव बरं, आपल्या गावामध्ये आपली चावडी असते,
दूध डेअरी आहे, विविध कार्यकारी सोसायटी आहेत, अनेक प्रकारची मंदिरं आहेत, आणि सगळ्यात म्हणजे निम्मं गाव नातेवाईक आहे. तर आज माझ्या 2200 लोकसंख्या गावात जेव्हा मी फिरतो तेव्हा ही माझी मावशी असते, ही माझी काकी असते, ही माझी वहिनी असते. तर याचा आनंद काही शहरामध्ये मिळणार नाही. आणि त्यामुळे शहरं वाढू देत पण गावातल्या माणसाने गावात राहिलं पाहिजे आणि सगळ्या शहरी सुविधा गावात आणल्या पाहिजे. शेवटी गाव माणूस का सोडतो? तो सुविधा नाही, रस्ते चांगले नाहीत, शुद्ध पिण्याचं पाणी नाही, गटर ओपन आहे, अंडरग्राऊंड नाही, वात असतं, डास होतात, मलेरिया होतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन तरुणांना इंटरनेट नाही. असं गावामध्ये सुविधा नाही म्हणून तो शहरामध्ये राहायला येत असतो. परंतु ह्या सगळ्या सुविधा गावात नाही आहे ना आपण, की ज्यामुळे बरं आता सुविधा सगळ्या झाल्या, प्रत्येकाची आपली गाडी झाली, टू व्हीलर तर झालीच झाली, एसटी झाली. आणि त्यामुळे म्हणजे मी ज्या वेळेला म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 80 ते 95 मी बाहेर होतो आणि मग ज्यावेळेला मी माझ्या गावी राहायला गेलो त्यावेळेला माझं वय 36 झालं होतं. पहिला रुपया मला गावामध्ये कमवायचा होता, मग मी टोमॅटोची शेती केली. आज रेट मिळाला संदीपजी टोमॅटोला, तो त्यावेळेला मिळाला असतं तर गाव सोडलं नसतं. त्यावेळेला मला मार्केटमध्ये विकून दिवसभर बसायला लागायचं, मी टोमॅटो घेऊन बसायचो मार्केटमध्ये. पण त्यानंतर माझं लग्न झालं वयाच्या 36व्या वर्षी. ती कोल्हापूरला प्राध्यापिका होती आणि सकाळी 7 वाजता तिचा पिरियड असायचा. 6 वाजता आमची पहिली गाडी असायची, गारगोटी कोल्हापूर नॉन स्टॉप. आणि त्यामुळे खानापूरमधून 1 किलोमीटर पहाटेच्या अंधारात तिला मला सोडायला जायला लागायचं. तर मी तिला आग्रह धरला की बा मलाही दिवसभर आता काहीतरी करायचं असेल, त्यामुळे मी पण तुझ्या मागोमाग 8-9 वाजता कोल्हापूरला येईन, तूही सकाळी 7च्या गाडीने कोल्हापूरला जा, संध्याकाळी गावाकडे परत यायचं. आय दिवसभर कामं करायची ती करा. तर त्या काळात तर एवढ्या सोयी पण नव्हत्या, आता सोयी वाढल्या. आणि ते मला असं वाटतं की गावं टिकवली पाहिजेत, त्याच्याशिवाय नाती टिकणार नाही, त्याशिवाय संस्कृती टिकणार नाही. पण गावात तरुण तरुणी राहायचं असेल तर स्वाभाविकपणे त्याला मग घरामध्ये टॉयलेट पाहिजे, घरात गावातले रस्ते चांगले पाहिजे, मग अशी म्हटलेल्या सगळ्या गोष्टी पाहिजे. आणि त्यामुळे आपण सगळेजणं दोन्ही फ्रंटवर काम करूया की विकासही करूया आणि गावातला तरुण तरुणी हा चला पण नाही आठवड्यातून एकदा तरी गावाकडे या. म्हणजे आम्ही गावामध्ये मी माझा ट्रेंड तयार केला होता. आता अलीकडच्या काळामध्ये मी खूपच बिझी झालो मोडला की आमची 48 जणं वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीला आहेत, इचलकरंजीला, कोल्हापूरला, गोकुळ शिरगावला. सगळ्यांनी महिन्यातून एकदा आपापल्या बायका परंपर गावाकडे आलं पाहिजे, घरात एकत्र जेवलं पाहिजे, एखादा भजनाचा कार्यक्रम झाला पाहिजे. आणि त्यामुळे गावाचा विकास करण्याच्या बरोबरीने ही नाती मेंटेन करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आता विकास करण्यासाठी आपल्याला मदत लागते, सहयोग लागतो, तर तो आम्ही शासन म्हणून नक्की देऊ. इतक्या प्रकारच्या योजना येत आहेत, मी सगळ्या सरपंचांना अशी विनंती करणार आहे की एक तरी आपल्याला 2000, 4000, 6000 वाला कॉलेज तरुण तरुणी सहाय्यक म्हणून घेतलीच पाहिजे. की ज्यांना हे सोशल मीडिया कळतं, ज्यांना कॉम्प्युटरवर बसणं कळतं, ज्यांना योजना साईटवर जाऊन काढता येतात. किती योजना येतात, काय त्याला लिमिट आहे का? 10%सुद्धा योजनांची अंमलबजावणी होत नाही. 1 रुपयामध्ये विमा आला, ठीक आहे, 1,70,00,000 लोकांनी तो विमा घेतला, पण तरी 30-32 लाख लोकांनी घेतलाच नाही. कारण तो 1 रुपयामध्ये विमा म्हणजे 1 रुपया फक्त प्रीमियम भरायचा आणि त्याला काही अट नाही, फट नाही, काही नव्हतं. कोणीही शेतकरी विमा घेऊ शकेल. आता तो विमा घेतला तर पिकं गेली तर आपल्याला नुकसान भरपाई मिळणार आहे. पण तो विमा काढताना जे कॉम्प्युटरवर जाऊन ऑनलाईन भरायचं ते काही त्याला जमत नाही. मग गावामध्ये माझी सरपंच म्हणून, ग्रामपंचायत सदस्य म्हणून जबाबदारी आहे. मी गावामध्ये एक लॅपटॉप अवेलेबल करेन, मी कनेक्टिव्हिटी घेईन, माझा सहाय्यकाला म्हणेन, लोक येतील ना. म्हणजे 1 रुपयामध्ये विमा होता आणि 300 रुपये एजंट घ्यायचा ते भरायला. विधानसभेत मोठी चर्चा झाली त्याची, कशासाठी 300 रुपये लागतात? काही लागत नाही, लॅपटॉपवर प्रोग्राम केला की गेला प्रीमियम 1 रुपये. पण 300-300 रुपये घेतले. जिथे जिथे म्हणून समाजाची लूट करता येईल ती लूट करण्याचा संकल्प ह्या देशातल्या काही लोकांनी केला. अरे ह्याच्यात पैसे काढतात, त्याला सरकारने त्यांना प्रीमियम भरता येत नाही म्हणून 1 रुपयामध्ये विमा दिला. मग आमची जबाबदारी आहे की आम्ही यंत्रणा उपलब्ध करून देऊ. आमचा फोन आम्ही अटेंड करू शकत नसलो, आताच ना कार्यक्रमाला बसलो, आपण अटेंड नाही करणार. कुणीतरी घेतला पाहिजे, लिहून ठेवला पाहिजे. तुम्ही फरक लक्षात घ्याल की ज्यावेळेला तुम्ही 2 तासानंतर अरे हे 3 फोन आले का म्हणून उलटा फोन कराल, त्याला समोरच्या माणसाला इतका आनंद होईल का तुम्ही उलटा फोन केला. कारण त्याला सवय हीच की तुम्ही फोन घेणार नाही, घेणार नाही, घेणार नाही आणि उलटा करणार नाही. आणि त्यामुळे अशा खूप बारीक बारीक गोष्टी ह्या आपल्याला आपण प्रभावी होण्यासाठी केल्या पाहिजे असं मला वाटतं. माझ्याकडे
15 वर्षामध्ये जी अनेक राज्य होती त्याच्यामध्ये सलग अनेक वर्ष गुजरात होतं आणि त्यामुळे मोदीजी अमित भाई यांच्याशी माझी खूप मित्रता आहे आणि त्यामुळे ते मला दादाच म्हणतात. ते मला एकदा म्हणाले की दादा आप जिस गाव में रहते हो या जिस शहर में रहते हो उस गाव में और शहर में दुख ही नाही बचा, दुःखच नाही शिल्लक राहिलं, असं तू किती वर्षात करू शकशील. मी त्यांच्याकडे बघत राहिलो. मी म्हटलं की प्रश्न उत्तर देणे लायक नाही आहे, काम करणे लायक आहे. तो मैं आपको जहाँ जहाँ मैं रहूँगा वह दुख नहीं बचा ये करके हर बार बताऊँगा कि खानापुर में नहीं बचा, मेरे कोल्हापुर में नहीं बचा, मेरे पुणे में नहीं बचा, ये कर करके मैं आपको मिलूँगा. आज मी दाव्याने सांगू शकेन कि मी 5 वर्ष कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री असताना जिल्ह्याचा विचार केला तो माझ्या गावाचा विचार केला. मी तरुणांना बसवलं आणि असं म्हटलं की एकदा विकास म्हणजे काय असं लिहून काढा, 1, 2, 3, 4, 5, 22, 23 आणि टप्प्याटप्प्याने आपण एक एक पूर्ण करूया. तर गावामध्ये पहिला क्रमांक काय, तर आमच्या सगळ्या वहिन्या नदीवर कपडे धुवायला जातात आणि घाट नाही, पाय उसरून पडतात. चलो घाट, मंदिरं, 3 डोंगरात असणारी आमची देवी तळेमावली, तिचा रस्ता करा करा करा, लिहा 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 आणि टप्प्याटप्प्याने आता एकच राहिलं आहे. त्याच्यासाठी मी खूप आता करतो आहे प्रयत्न की गावातल्या सगळ्या महिलांना रोजगार मिळण्यासाठी एक गारमेंट इंडस्ट्री मी नेतो आहे, कारण मी आता सध्या टेक्स्टाईल मिनिस्टर आहे. तर माझ्या बहिणीने म्हटलं की मग अरे अख्ख्या महाराष्ट्राचं टेक्स्टाईल करायला गेलं आमच्या गावात काही ते करा. म्हटलं मी करतो आणि मग आता एका फार मोठ्या कंपनीला मी इन्व्हाईट केलं की तुम्ही माझ्या गावामध्ये युनिट चालवा. तर आज मी माझ्या गावाच्या बाबतीत म्हणू शकतो की मेरे गाव में दुःख म्हणजे मग आजारपणाच्या बाबतीत आम्ही काही व्यवस्था लावल्या, शाळेच्या बाबतीमध्ये लावल्या. तुम्ही पण सगळ्यांनी, तुम्हाला मोदींनी प्रश्न विचारला आहे की तुम्ही ज्यांना मानता त्याने हा प्रश्न विचारला असं समजा की भाई आप जिस गाव में रहते हो उस गाव में दुखही नाही बचा, मग ज्या महिलेला कोणी नाही आहे तिला सरकारच्या ज्या पेन्शन स्कीम आहेत त्या कशा मिळतील, मग ज्याला औषधाची व्यवस्था नाही त्याला सरकारच्या ह्या सगळ्या औषधाच्या स्कीम कशा मिळतील, असं सातत्याने प्रयत्न आपण केला पाहिजे. शेवटी पालकमंत्री म्हणून मी एक घोषणा करून मी माझं बोलणं संपवेन की मी आता विचारून घेतलं का मी नेहमी कॅल्क्युलेशन करण्यामध्ये खूप मास्टर आहे. म्हटलं किती जणांचे सत्कार केले, तुम्हाला गांधीजी म्हणाले की 40 जणांचे केले. तर जिल्हा नियोजनमध्ये जो विकास निधी असतो तो प्रत्येक गावाला 5 लाख असे 2 कोटी रुपये मी या ठिकाणी घोषित करतो. सरपंचांनी गावच्या ग्रामपंचायतीच्या लेटरहेडवर साधारणतः 5 लाखामध्ये बसेल, मग ते एखादं मंदिराचं दुरुस्तीकरण असेल, कुठे शाळेचं दुरुस्तीकरण असेल, शाळेला कंपाऊंड करणं असेल, असं सुरुवात तर करू मग बाकी पुढे बघू. या व्यतिरिक्त आणखीन एक घोषणा करून मी माझं बोलणं संपेन, ते म्हणजे CSR म्हणजे कंपन्यांच्या नफ्यामधून त्यांना जो समाजाला पैसे द्यावे लागतात त्याला CSR म्हणतात. 5 कोटीपेक्षा जास्त ज्याचा टर्नओवर आहे त्याला प्रॉफिटच्या 2% सक्तीने सामाजिक काम करायला लागतं, ते ऑडिटमध्ये दाखवायला लागतं. मग त्यांना प्रश्न पडतो की हे 2% कोणाला द्यायचे. तर असे खूप CSRवाले मला संपर्क करत असतात की दादा तुम्ही खूप काम करता, कुठे काही गावाच्या शाळेचे खोली बांधायचे असेल, कुठे काही महिलांसाठी काही करायचं असेल आम्हाला सांगा. आणि त्यामुळे एका बाजूने गव्हर्नमेंटचे पैसे ज्याच्यामध्ये पालकमंत्री म्हणून माझी सही असते ते प्रत्येकाला 5 लाख रुपये देऊ आणि गावामध्ये काही वेगळं करणार असाल तर त्या करण्यासाठीचं प्रस्ताव तुम्ही जर समोर आणला तर एखाद्या कंपनीला मी असं म्हणेन की याच्यामध्ये तुम्ही काही कॉन्ट्रीब्यूट करा. प्रामुख्याने महिलांना रोजगार ह्या विषयामध्ये आपल्याला खूप काम केलं पाहिजे, कारण जोपर्यंत स्त्री घर चालवायला आर्थिक मदत करत नाही तोपर्यंत तिची घरात किंमत निर्माण होत नाही. बाकी ती दिवसभर काम करते, गुरांचं करते, पोरांचं करते, म्हाताऱ्यांचं करते, सगळं करते, पण त्याची लिहिण्याची व्यवस्था नाही ना की आज 2 तास गुरांचे केले तर 35 रुपये अशी काही लिहायचीच व्यवस्था नाही. त्यामुळे तिने किती काम केलं काही कॅल्क्युलेशन नाही. तिने महिन्याला 5000 रुपये आणून दिले मुलीची फी भरण्यासाठी, हे 5000 रुपये उपयोगी येणार. त्यामुळे महिला जोपर्यंत घर चालवायला आर्थिक मदत करत नाही तोपर्यंत तिची घरात मुलं बाळपण किंमत कारण बाबत देतो ना पैसे, चॉकलेट बाबत आणतो. आणि त्यामुळे त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. मी गमतीने नेहमी असं म्हणतो की ज्यावेळेला नवरा बायकोकडे 100 रुपये उसने मागतो त्यावेळेला बायकोची कॉलर ताट होतो. आज नवऱ्याने 100 रुपये उसने मागितले आणि द्यायला नसले 8 दिवस झोप लागत नाही. मेल्याने कधी नाही, मेला म्हणजे ते प्रेमाने मेल्या म्हणते, मेल्याने कधी नव्हे ते मागितले माझ्याकडे नव्हते, मेल्याने कधी नव्हे ते मागितले माझ्याकडे नव्हते.
ज्यावेळेला तिला त्या पिठाच्या डब्यामध्ये लपवलेले 100 रुपये त्याला काढून देता येतात, पिठाच्या डब्यात लपवतो ना, त्यावेळेला त्या नवऱ्याच्या चेहऱ्याचा आनंद बघितला की तिला संध्याकाळी जेवण आवश्यक नसतं, तिचं पोट भरलेलं असतं. आणि त्यामुळे महिलांना रोजगार मिळण्यासाठी आपल्या नियोजनमध्ये पण खूप आहे. 40 कोटी रुपये आपले या जिल्ह्याचे ह्यावर्षी महिलांच्या उद्योगासाठी आहेत. त्यामुळे आपण सगळेजण या विषयावर विचार करा असं आवाहन करतो. प्रमुखाने प्रभातचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी त्यांचं वर्तमानपत्र, खरं म्हणजे नीट वर्तमानपत्र चालवावं, प्रॉफिट कमवावं, पण त्यांनी अशा प्रकारच्या ग्रामविकासात लक्ष घातलं त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन करतो. माझं बोलणं संपलं. श्रीनिवास वारुंजीकर आभार प्रदर्शन करतील. बसा 1-2 मिनटं सगळे आणि त्यानंतर भोजनाची व्यवस्था आहे. मी यादी घेतो पण तू जेव्हा तुम्ही आता आज मी केलेल्या घोषणेप्रमाणे विकास निधी मागाल त्यात प्रभातच्या सरपंच पुरस्कारामध्ये आमचा सन्मान झाला तसं लिहिलं की मलाही संदर्भ लागेल. मी लिस्ट पण घेतो कारण शेवटी जिल्ह्याचा निधी हा मर्यादित असतो, त्यामुळे आणखीन काही गावं येतील त्यामुळे मी नमस्कार. कोणी उठू नका, सगळ्यांसाठी एक छोटी विनंती आहे. मगाशी मिलिंद कुलकर्णीजींनी जाहीर केलं आहे की आपली मानपत्र आपल्याला जागेवर दिली जाणार आहे, त्यामुळे त्यासाठी आपल्याला आपण जागेवर बसणं अतिशय आवश्यक आहे. आभार प्रदर्शनाच्या गोड कामासाठी मी या ठिकाणी उभा आहे आणि या संपूर्ण कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी आपले वेळ आणि कष्ट दिले त्या सर्वांचा आभार या ठिकाणी मी मानतो आहे. आपल्या स्थापनेची 92 वर्ष पूर्ण करून शताब्दीच्या दिशेने यशस्वी वाटचाल करत असलेल्या दैनिक प्रभात आयोजित आदर्श सरपंच पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झाला. ग्रामीण विकासामध्ये कार्यरत असलेल्या आपल्यासारख्या 35 ते 40 सरपंचांचा या ठिकाणी आपण गौरव केला. सर्वात पहिले आभार हे आपल्या सर्वांसाठी आहेत, त्यामुळे टाळ्यांचा कडकडाट या ठिकाणी व्हायला हवा. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी कॉस्मॉस बँक, त्याचबरोबर दूधकांडीचे प्रवर्तक अक्कुदास ट्रेडिंगचे विलास कासरोडे, त्याचबरोबर मुकुंद इंजिनियर्सचे नरेश मेघाणी यांनी अनमोल असं सहकार्य केलं. त्याचबरोबर दैनिक प्रभातची संपूर्ण टीम, डिजिटल प्रभातची टीम आणि या सर्वांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यास मदत केली, याबद्दल या सर्वांचे आभार, धन्यवाद. या ठिकाणी कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो आणि भोजनाची आपली व्यवस्था बाहेरच्या प्रांगणामध्ये केलेली आहे, त्याचा आस्वाद घ्यावा अशी दैनिक प्रभातच्या वतीनं विनंती करतो. धन्यवाद.